श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. यंदा 2024 मधील गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करतात आणि थाटामाटामध्ये आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात. असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यान्हाच्या वेळीस झाला होता. म्हणूनच मध्यान्हाच्या वेळीस गणेश पूजासाठी सर्वात शुभ योग मानला जातो. पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी 11:03 दुपारी 1:33 असेल. पूजेचा एकूण कालावधी 2 तास 31 मिनिटं आहे. या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते. विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकष्टीची व्रत करतात, तसेच विनायकाची पूजाही करतात. गणेश उत्सव आपल्याकडे प्रथेप्रमाणे 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसेच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं, कारण नेहमीच्या तुलनेपेक्षा गणेश तत्व या दिवशी 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष सेवा आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक आईने गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांकरता 21 दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळणार आहे. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गणेश चतुर्थीच्या दिवशी 4 शुभ संयोग आले आहेत. राष्ट्रबोधादित्य योग, सर्वार्थ सिद्ध योग, रवी योग, शशराज योग आणि 9 पंचम योगाचा शुभ संयोग आहे. या शुभ योगांमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपल्या घरी आलेल्या बाप्पांची आपल्याला पूजाही करायची आहे. बाप्पांसमोर फळांचा आपल्याला नैवेद्य हा ठेवायचा आहे. तसेच आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा. शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे. देवांना गंगा जलाने स्नान घालून सिंदूर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे. पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची, मोदक अर्पण करायचे, तुपाचा दिवा लावायचा, श्री गणेशाच्या मंत्राचा जप करायचा, तसेच आरतीनंतर आपल्याला प्रसादाचा वाटप हा करायचा आहे. तसेच संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भोग अर्पण करायचा आहे. यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. जर त्यांच्या कुंडलीमध्ये राहू, शनी, केतू या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा त्यांना वारंवार, आपली लहान मुलं तुम्ही पाहिली असतील, ती चिडचिड करतात, आजारी पडतात, केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येते, संतान प्राप्तीमध्ये समस्या येते. जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर उद्यापेक्षा छान दिवस कोणता असू शकत नाही. उद्याच्या दिवशी तुम्ही ज्या पण सेवा किंवा ज्या पण उपाय करणार आहेत त्याचं तुम्हाला त्वरित फळे प्राप्त होणार आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला 21 दुर्वांची 1 जुडी लागणार आहे, त्याचबरोबर 21 शमीपत्र लागणार आहेत आणि 1 लाल जास्वंदीचं फूल लागणार आहे.
आता ह्या तिन्ही वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे, कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने जास्त गणेश तत्व हे कार्यरत असतं. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण हा उपाय जाऊन मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर जी 21 ध्रुवांची जुडी आहे त्याचबरोबर 21 शमीपत्र आहेत आणि एक लाल जसवंदाचं जे फूल आहे ते एकत्रित करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या हातानेच आपल्याला ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायचं आहे. मुलं जेव्हा ह्या तिन्ही वस्तू गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करत असतील तेव्हा आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे विघ्न आहेत, दोष आहेत, संकट आहेत ती दूर करण्याकरता प्रार्थना करायची. किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल, जसे की मुलांना नोकरी प्राप्तीकरता समस्या असेल, किंवा त्यांचा विवाह जुळत नसेल, किंवा त्यांना संतान प्राप्ती होत नसेल, किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, किंवा इतर कोणत्याही तुमच्या मुलांच्या समस्या किंवा इच्छा असतील त्या आपल्याला एकदम मनोभावे गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. आता तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनंच ही सेवा करून घ्या, पण आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही बोलता येणार तर तुम्ही जोरात म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठन केल्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा उपाय, हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोष साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.